प्राइम टाइम च्या सुरुवातीला एका दुर्घटनेची बातमी आपण बघूया। भिवंडी मधल्या वलपाडा परिसरामध्ये तीन मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। वर्धमान कंपाउंड नावाची ही इमारत कोसळली असून इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अजूनही अनेक जण दबल्याची शक्यता आहे। 11 जणांना वाचवण्यामध्ये आतापर्यंत यश आलेलं आहे तर 4 जणांचा यामध्ये मृत्यू झालाय। इमारत पडल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले। मदत आणि बचाव कार्य तातडीने सुरू करण्यात आलेलं होतं। ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। नागपूरच्या वाना डोंगरी इथं मेघे ग्रुपच्या SOS कॉलेजमधल्या इमारतीचा स्लॅब कोसळला। या घटनेमध्ये सुरक्षा रक्षक रवींद्र उमरेडकर यांचा मृत्यू झालाय। मेघे ग्रुपची लहान मुलांची ही शाळा आहे। दरम्यान शाळेला उन्हाळी सुट्टी असल्यानं मोठा अनर्थ टळला। यानंतरची बातमी पुण्यातली आहे। पुण्यातल्या मुळा मुठा नदी सुधार प्रकल्पासाठी नदी परिसरातली झाडं तोडली जाणार आहेत आणि याला पर्यावरण प्रेमींनी मोठ्या प्रमाणावर विरोध केलाय। पुण्यातल्या मुळा मुठा नदी सुधार प्रकल्पामध्ये जी झाडं तोडण्यात येणार आहेत त्या विरोधात पुण्यातल्या पर्यावरण प्रेमींनी आज चिपको आंदोलन केलं। पुण्यातल्या जंगली महाराज रस्त्यावर हे आंदोलन करण्यात आलं। सुंदरलाल बहुगुणा यांनी केलेल्या चिपको आंदोलनाची पुनरावृत्ती या आंदोलनादरम्यान करण्यात आल्याचं पर्यावरण प्रेमींनी सांगितलं। आज जंगली महाराज रस्त्यावरील झाडांना सगळ्या आंदोलनकर्त्यांनी मिठी मारत हे आंदोलन केलं। यावेळेला नदी सुधार प्रकल्पामध्ये झाडं तोडण्यास नागरिकांनी देखील विरोध दर्शवलाय। या नोटीसनंतर अनेक नागरिकांनी हरकती नोंदवलेल्या आहेत। नियमाप्रमाणे या हरकतीनुसार एक सुनावणी होणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर राज्य शासनाकडे प्रस्ताव जाईल, त्याच्यानंतर झाडं तोडायची किंवा नाही हा निर्णय होईल। परंतु ही कुठलीही प्रोसेस फॉलो केली जात नाहीये आणि आता आपण वडगावांच्या पुढावरनं जरी येतात आता बघितलं तरी आपल्या लक्षात येईल की किती मोठ्या प्रमाणामध्ये तुझे सपाटीकरण झालेलं आहे। आणि यानंतर आपण राजकीय बातम्यांकडे वळूया। राजापूर तालुक्यातल्या बारसू गावात रिफायनरी प्रकल्प होऊ नये यासाठी बारसूतल्या लोकांनी आंदोलन केलं। भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठाकरे आणि राऊतांवर या मुद्द्यावरून टीका केली आहे। त्यांनी कोकणातून मुंबईत जायला किती किलोमीटर पळावं लागेल हे पाहावं, चालायची ताकद नसणाऱ्यांनी पळायची भाषा करू नये असा घणाघात राणेंनी केलाय। याबरोबरच राणेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर सेटलमेंट केल्याचा देखील आरोप केलाय। ठाकरेंनी वीज निर्मितीचे प्रकल्प कोकणामध्ये होऊ नये त्यासाठी 34 उद्योजकांकडून 5 कोटी रुपये ऍडव्हान्स घेतले तर 500 कोटी रुपयांचा हा व्यवहार ठाकरेंनी केलाय असा आरोप राणेंनी केलेला आहे। फक्त पैसा कमवायचा आणि दुसऱ्यांना खोके खोके म्हणून चिडवायचं हेच काम ठाकरे करतात असंही नारायण राणे यांनी म्हटलंय। बरं, हे जे प्रकल्प होऊ नयेत वीज निर्मितीचे म्हणून कोळशावर उत्पादन करणारे 34 उद्योजक उद्धव ठाकरेला भेटले की हा प्रकल्प जैतापूरचा होऊ देऊ नका, आम्ही तुम्हाला मदत करतो, पैसे देतो। मी विधानसभेत बोललो आहे, 5 कोटी ऍडव्हान्स घेतले आणि 500 कोटीचा व्यवहार झाला। म्हणजे लोक अंधारात राहिले चालतील, कारखाने झाले नाही चालेल, बेकारी आली चालेल, फक्त पैसे कमवायचं आणि दुसऱ्यांना खोके चिडवायचं। उद्धव ठाकरे सोडा हो, त्याचा प्रश्न मला विचारूच नका। लाठीने मागे ढकललं, लाठीचार केला का ढकललं, तुम्ही मीडियाने कव्हर केलं असेल ना। आम्ही काय बोलतो ते काय बोलतात ते सोडून द्या। हे विकासाच्या गोष्टी नको असतील तर त्यांनी सांगावं। विरोधक हे म्हणतात, विरोधक हे म्हणतात, कोण विरोधक आहे? जिल्ह्याच्या प्रगतीमध्ये योगदान सांगा मला। एक धरण आणलं, एक ब्रिज आणलं, काय केलं सांगा? लोकांचं उत्पन्न वाढण्यासाठी, रोजगार मिळण्यासाठी काय केलं उद्धव ठाकरे? शिवसेना, शिवसेना तुमची का? तुम्ही पण एकदा त्यांच्या मागे। दुसरा प्रश्न तुम्हाला जिल्ह्याला नाही मिळाला। रत्नागिरीमध्ये बारसू रिफायनरीच्या विरोधातल्या आंदोलकांनी शुक्रवारी तीव्र आंदोलन केलं, मात्र आजच्या बैठकीत आंदोलनकर्त्यांच्या प्रतिनिधींनी पाठ फिरवली आहे। या बैठकीला स्थानिक खासदार विनायक राऊत उपस्थित होते। आंदोलकांवरचं 353 कलम हटवा, भूमाफियांची चौकशी करा अशी मागणी त्यांनी केलेली आहे। तर स्थानिकांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प पुढे नेणार असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय।
बारसू रिफायनरीच्या बाबतीमध्ये काल जो मला निरोप मिळालेला होता की चर्चा करण्यासाठी बारसूचे आंदोलनकर्ते जे आहेत हे तयार आहेत आणि म्हणून तातडीनं मी रत्नागिरीमध्ये आलो. आज सकाळी सगळ्यांना आम्ही चर्चेची नोटीस दिलेली होती, परंतु काही लोकांनी ही बैठक पुन्हा किती तारखेला घ्यायची ही देखील सविस्तर चर्चा आज फोनवरनं झाली आणि टेंटेटिव्ह 2 किंवा 3 तारखेला एक विस्तारित बैठक ही मुंबईमध्ये करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झालाय. ह्या बैठकीकरता मी पालकमंत्री महोदयांना विनंती केली की जे त्या स्थानिक ग्रामस्थांचं प्रतिनिधित्व करणारी जी मंडळी आहेत खऱ्या अर्थाने ज्यांची नावं त्या पत्रामध्ये नमूद केलेले आहेत त्यांच्या उपस्थितीमध्येच बैठक होण्याची अत्यंत आवश्यकता आहे, तर नितरच याची चर्चा चालू होऊ शकते आणि त्या अनुषंगाने नंतर ही पुढची बैठक मुंबईमध्ये त्यांच्या उपस्थितीत घेण्याचं निश्चित झालेलं आहे, तारीख वगैरे ठरेल. भाजपचे आमदार नितेश राणेंनी ठाकरे गटासह आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी असताना आदित्य ठाकरे मुख्यमंत्री बनण्याचं षड्यंत्र रचत होते असा आरोप नितेश राणेंनी केलाय. तर पत्राचाळ घोटाळ्यावरून त्यांनी संजय राऊतांना लक्ष्य केलंय. राऊतांच्या पत्राचाळ घोटाळ्यामुळे मराठी लोकांना बेघर व्हावं लागल्याचं नितेश राणेंनी म्हटलंय. उद्धव ठाकरे जेव्हा पाठीच्या मानेच्या ऑपरेशनसाठी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते तेव्हा ह्याच आदित्य ठाकरे आणि त्याचा तो वरुण सरदेसाई आणि त्याची ती टोळी दावोसच्या नावाने भार्गवी मजा मारत होते. तिथून आता उद्धव ठाकरेंची तब्येत बरी होणार नाही, माझ्या वडिलांची तब्येत बरी होणार नाही म्हणून आदित्य ठाकरेला स्वतः मुख्यमंत्री बनण्याचं षडयंत्र आदित्य ठाकरे रचत होता महाविकास आघाडीच्या लोकांशी बोलण्याचे. तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांनी विरोध केला म्हणून ते सगळं प्रकरण थांबलं. जसलोकच्या कुठल्या रूममध्ये बसून ह्या बैठका व्हायच्या सीसीटीव्ही सकट मी तिथे दाखवू शकतो. हेही सांगितलं की फडणवीस साहेबांनी मॉरिशसवरून लाठीचार्जचे आणि गोळ्या झाडण्याचे आदेश दिले. संजय राऊत काय तिथे कपडे धुवायला गेलेला काय? काय रूम सर्व्हिसमध्ये काम करतो तिकडच्या? त्याला माहिती आहे कुठून आदेश आले? मी काल बोललो ना, आदेश काय मॉरिशसवरून आले नाही, कलानगर आणि मातोश्रीवरून आलेले आहेत. जरा तपासा तुमच्या मालकाचा मोबाईल तपास. विनायक राऊताला किती मेसेज केले आहेत, किती फोन केले आहेत, कोणाच्या फोनवरून केले आहेत, जरा सीडीआर तपासा. त्या संजय राऊतला सांगतो, तुझ्या हिम्मत असेल तर बारसू जाण्या अगोदर तुझ्या मालकाला घेऊन पहिला पत्राचाळमध्ये जाऊन उभा राहून दाखव. नाही पत्रे तुझ्या तोंडावर मारले ना त्या लोकांनी तर मी नाव माझं बदलून टाकेन. एका बाजूला मराठी माणसाला बेघर करायचं, मुंबईतून हद्दपार करायचं, त्या नावाने भ्रष्टाचार करायचा आणि मोठे मोठे लेक्चर देतोय मराठी माणसाच्या नावाने. तिथे त्या मराठी माणसांना भविष्य अंधारात टाकलं या संजय राऊतनी. त्यांची हाय लागणार ह्याला आणि मोठा चालला मराठी माणसाबद्दल बोलायला. आणि यानंतर आपण बातम्या बघणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निकालासंदर्भातल्या. राज्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे निकाल आता हाती आलेले आहेत आणि या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीनं अनेक जिल्ह्यांमध्ये बाजी मारत भाजपला धूळ चारली आहे. भाजप आणि शिवसेनेला अनेक ठिकाणी मोठा धक्का बसलाय. अमरावतीमध्ये रवी राणा यांना धक्का देत यशोमती ठाकूर यांनी काँग्रेसकडे सत्ता खेचून आणलेली आहे. तर परळी बाजार समितीत धनंजय मुंडेंनी बाजी मारत पंकजा मुंडेंना धक्का दिलाय. 18 जागांवर राष्ट्रवादीनं विजय मिळवलाय. तर बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर यांना धक्का देत पुतणे संदीप क्षीरसागर यांनी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय. जळगावच्या पारोळ्यात शिवसेनेला धक्का बसला असून महाविकास आघाडीनं बाजी मारली आहे. रावेरमध्ये महाविकास आघाडीनं विजय मिळवत भाजपला धक्का दिलाय. अहमदनगर मावळमध्ये सुद्धा महाविकास आघाडीनं विजय मिळवलाय.
महाराष्ट्रातल्या 147 कृषी उत्पन्न बाजार समितींचे निकाल जाहीर झाले आणि या निकालांमध्ये काही चुरशीच्या लढती झाल्याचं देखील पाहायला मिळालं, ज्यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती। हे असे कोणकोणते दिग्गज नेते आहेत ज्यांचं या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा वर्चस्व पाहायला मिळालेलं आहे, आपण त्यावर एक नजर टाकूया। संगमनेर बाजार समितीमध्ये बाळासाहेब थोरात यांनी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहेच। बारामती बाजार समितीमध्ये अजित पवारांनी देखील आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय। परळी बाजार समितीत धनंजय मुंडेंनी बाजी मारलेली आहे, तर अमरावती बाजार समितीत माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी दणदणीत विजय मिळवलाय। भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या बहीण भावांमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये सामना रंगल्याचं पाहायला मिळालं आणि या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडेंना गेल्या वेळची सत्ता देखील राखता आलेली नाही। धनंजय मुंडेंच्या नेतृत्वात चार बाजार समित्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसनं आपला झेंडा फडकवलाय, तर बीड बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीनं भाजपचा पाडाव केलाय। राज्यामध्ये सत्तांतरानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या अपेक्षा उंचावलेल्या होत्या, मात्र पंकजा मुंडेंना वडवणीची सत्ता गमावण्याची आता वेळ आलेली आहे। बीड जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व मतदारांचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी अतिशय घवघवीत यश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या ठिकाणी दिलं, महाविकास आघाडीला दिलं। बीड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून संदीप भैया सिरसागरांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही लढवली, त्याच्यातही 18 पैकी 15 जागा आम्ही जिंकल्या। जिथे ज्याची सत्ता होती त्यालाच मिळाली, असं काही खूप पराभव आधी होत्या आमच्या 10 जागाही आणि आल्या नाही असं नाही झालं, जसं आहे तसंच आहे। आता पुढच्या निवडणुका नगरपालिका जिल्हा परिषद आहेत, त्याच्यावर भविष्य अवलंबून आहे, ते बघू आता काय होतं ते। आपण हे ओव्हर कॉन्फिडन्समध्ये कोणीच नाही जायला पाहिजे, भारतीय जनता पार्टी असेल कोणताही पक्ष असेल त्यांनी प्रत्येकाने आपापल्या कोर कमिटीमधून ह्याचे निकाल नक्कीच चिंतन करतील आणि त्याच्यावर भविष्यामध्ये निर्णय घेतील। बीड बाजार समितीमध्ये तब्बल 40 वर्षांनंतर इतिहास घडलेला आहे। पहिल्यांदाच माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलंय। पुतणे आमदार संदीप क्षीरसागरांनी काका जयदत्त क्षीरसागरांना या निवडणुकीमध्ये धोबी पछाड दिलाय। या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी जयदत्त क्षीरसागरांच्या विरोधात सर्वपक्षीय आघाडीच्या माध्यमातून आव्हान उभं केलेलं होतं आणि त्यामुळं या निवडणुकीत चांगली चुरसही निर्माण झाली होती। या निवडणुकीत संदीप क्षीरसागर यांनी अखेर बाजी मारली आहे। गेल्या 30 वर्षापासून जी मार्केट कमिटीची परिस्थिती होती आणि लोकांचा अनुभव होता, लोकांनी आशीर्वाद दिले, आम्ही सगळं एकत्र येण्यासाठी सुद्धा लोक कारणीभूत आहेत आणि हा आशीर्वाद लोकांचा आहे आणि हा यश सुद्धा पूर्ण मतदारांचा आहे। प्रत्यारोप निवडणुकीमध्ये होतातच, पण आम्ही निवडणुकीच्या प्रचारामध्ये आरोप करण्यापेक्षा मार्केट कमिटीमध्ये कशा पद्धतीने काम करणार आहेत ती भूमिका आम्ही मांडली, लोकांना ती पटली आणि आरोप करणं तर त्यांचं ते नेहमीच्या निवडणुकीमध्ये ते आमच्या सर्वांवरतीच करतात, पण लोकांनी दाखवून दिलं की लोक कुणासोबत आहेत। अमरावती जिल्ह्यातल्या बाजार समितीवर महाविकास आघाडीनं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय। माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी महाविकास आघाडीला एक हाती सत्ता मिळवून दिली आहे। विदर्भामध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या असलेल्या अमरावती बाजार समितीत आमदार रवी राणांनी त्यांचे उमेदवार उतरवलेले होते, मात्र त्यांच्या एकाही उमेदवाराला विजय मिळवण्यात यश आलेलं नाही। रवी राणांचा चुलत भाऊ देखील पराभूत झाला। हनुमान चालीसा सुद्धा राणांना वाचवू शकली नाही असा टोला यावेळेला यशोमती ठाकूर यांनी लगावला। जनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय आहे, शेतकऱ्यांचा हा विजय आहे, एकजुटीचा महाविकास आघाडीचा हा विजय आहे। राणा दाम्पत्य नुसतं नाटक करत असतात, स्वतःचं खरं आहे हे सिद्ध करत असतात आणि खोटं बोल आणि रेटून बोल हा त्यांचा मूलमंत्र आहे। आता पितळ उघडं पडलेलं आहे, सोनं नाही लोकांच्या लक्षात आलेलं आहे। तर मला असं वाटते पॉवर त्यांना दिलेलं आहे, अमरावती एपीएमसीमध्ये त्यांना ताकद दिलेली आहे, सत्ता दिलेली आहे, त्या सत्तेचा वापर शेतकऱ्याच्या हितासाठी करावं असं यशोमती ठाकूरना मला माझी त्यांना सलाह आहे। यानंतर बातम्या आपण बघणार आहोत अवकाळी पाऊस आणि गारपिटी संदर्भातल्या। जळगावच्या एरंडोल तालुक्यामध्ये जोरदार पाऊस झाला आणि यासोबतच गारपीटही झालेली आहे।
या पावसामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. हनुमंत खेडे आणि ब्राह्मणे या गावांना पावसानं चांगलंच झोडपून काढलं. तर जळगावच्या भुसावळमध्ये सुद्धा जोरदार पाऊस झाल्यानं नागरिकांची तारांबळ उडालेली होती. धुळ्यामध्ये देखील पावसाचा कहर सुरूच आहे. धुळे आणि शिंदखेडा तालुक्यात अनेक ठिकाणी गारपीट झाली आहे. तर बीडमध्ये सुद्धा पावसामुळे फळबागांचं मोठं नुकसान झालंय. पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोयता गँग सक्रिय झाल्यानं आता व्यापाऱ्यांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. खंडणीसाठी दुकानदारांना धमकावण्याचे प्रकार पुन्हा एकदा समोर आलेले आहेत. ज्यांनी खंडणी द्यायला नकार दिला त्यांच्या दुकानामध्ये घुसून तोडफोड करत लूटमार केली जात असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये चित्रित झालंय. दरम्यान हे असले प्रकार थांबावेत म्हणून व्यापाऱ्यांनी पोलिसांकडे मागणी केलेली होती. मात्र पोलिसांचा कुठलाही धाक उरलेला नसल्यानं शहरातले गुन्हेगार अशा पद्धतीनं धुडगूस घालत असल्याचं समोर आलेलं आहे. जो दुकान मेडिमार्ट मेडिकल जो 24 आवर्स अशोक थिएटर जे पासे में हरीश आसवानी जे ऑफिस जे पासे में मुझे मेडिकल जो दुकान आहे हे 24 आवर्स जे लाइ चालू आहे पब्लिक जी सेवा जे लाइ. हिते राति जो हिक में 10 मिंट 6-7 छोकरा घुसी करे हिते कोयते सां असांजे नौकर जे मथां वार करे विया. मुंहिंजे दुकान जो एॾो नुक़सानु करे विया. असां सिंधी जेको धंधो था कयूं उहो कीअं कयूं? असांजी सेफ्टी छा? असांखे केरु बचाईंदो? जय झूलेलाल. मुंहिंजी इहा ई वेनती आहे सभु ॼणा होशियारु थियो ऐं पंहिंजे धंधनि खे बचायो. मुंबई मेट्रोमधून आता ज्येष्ठ नागरिक दिव्यांग आणि विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरामध्ये प्रवास करता येणार आहे. 1 मे महाराष्ट्र दिनापासून 25% सवलत त्यांना मिळेल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे. मुंबई वन नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड वापरणाऱ्या या श्रेणीमधल्या हजारो प्रवाशांना ही सवलत मिळेल. महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड आणि MMRDA यांच्यातर्फे महाराष्ट्र दिनाची ही भेट असणार आहे. ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी आणि दिव्यांग प्रवाशांना 45 ट्रिप किंवा 60 ट्रिपसाठी मुंबई वन पासवर ही सवलत मिळेल. आणि आता एक अत्यंत महत्वाची बातमी मुंबईकरांसाठी आहे. विविध तांत्रिक आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी म्हणून रविवारी 3 उपनगरीय मार्गांवर मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर रेल्वे रूळ ओव्हरहेड वायर्स आणि सिग्नल यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी हा ब्लॉक असेल. या ब्लॉकमुळे मेल एक्सप्रेस आणि लोकल सेवांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे आणि त्यामुळे प्रवाशांना वेळेचं नियोजन करून प्रवास करण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलेलं आहे. राज्य शासनामार्फत ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला म्हणजेच 1 आणि 2 जून 2023 रायगडावर 350 शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे. या सोहळ्याच्या निमित्तानं रायगडावर रोषणाई केली जाणार आहे. शिवभक्तांसाठी महाड ते पाचाड दरम्यान मोफत बस सेवा देखील दिली जाणार आहे. सोहळ्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांसाठी भोजन पाणी मंडप आरोग्य सुविधा दिल्या जातील. सोहळ्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांची कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी काटेकोर नियोजन करावं असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत. आजचा हा 350 राज्याभिषेक सोहळा 2 जूनला जो होणार आहे तिथीप्रमाणे तर त्याची आढावा बैठक होती आणि त्या आढावा बैठकीला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांस्कृतिक मंत्री पालकमंत्री त्यानंतर पर्यटन मंत्री अशा सगळ्यांना आणि सगळ्या मंत्रिमंडळाला आम्ही निमंत्रित करतोय. पंतप्रधानांना बोलवायचं ठरवलेलं आहे ती जबाबदारी आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पर्यटन मंत्री यांच्याकडे दिलेली आहे. त्यांनी ते सांगायचं आम्ही त्यांना आठवण करून दिली की तुम्ही पंतप्रधान व्हायच्या अगोदर रायगडावरती आला होतात आणि तो कार्यक्रम करून गेल्यानंतरच मग पंतप्रधान झाले होतात म्हणून त्यांना एक आठवण करून द्या आणि त्यांना ही संधी आहे 350 राज्याभिषेक सोहळा 400 कोण असेल कोण नसेल आज काय सांगू शकत नाही आहे परंतु 350 राज्याभिषेक सोहळ्याला सगळ्यांनी यावं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मन की बात या कार्यक्रमाचा 100 भाग रविवारी 30 एप्रिलला सकाळी 11 प्रसारित होणार आहे. पंतप्रधान मोदी दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी देशातल्या जनतेशी मन की बातच्या माध्यमातून थेट संवाद साधतात. रेडिओवरनं प्रसारित होणारा हा कार्यक्रम कसा तयार होतो याची कोट्यवधी नागरिकांना उत्सुकता होती आणि आता याचाच व्हिडिओ पहिल्यांदा समोर आलेला आहे. भारतीय जनता मन की बातच्या 100 भागाची वाट पाहत असताना प्रथमच व्हिज्युअल्सच्या माध्यमातून मन की बात कसं काय रेकॉर्ड होतं हे पहिल्यांदाच समोर आलेलं आहे.
आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच प्राइम टाइम मध्ये आता आज वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.